नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बिग डाटा बिग इन्साइट्स या चॅप्टरचं ब्रेन स्ट्रॉमिंग बघायचं आहे. या चॅप्टरची प्रश्नोत्तर आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला बघूया पेज नंबर 40 A1. पहिला प्रश्न, यूट्यूब हॅज मेनी व्हिडिओज ऑन व्हेरियस थिंग्स. लिसन टू द युजेस अँड हेल्थ बेनिफिट्स ऑफ लेमन अँड शेअर देम विथ युअर फ्रेंड्स. यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओज आहेत वेगवेगळ्या गोष्टींवर, आणि त्याच्यापैकी तुम्हाला काय करायचं आहे, लेमनचे युजेस आणि हेल्थ बेनिफिट्स, लिंबू जे आहे लिंबाचे काय काय उपयोग आहेत आणि त्याचा आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत, हा या प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर शोधायचा आहे आणि तो आपल्या मित्रासोबत शेअर करायचा आहे. त्याचे बेनिफिट्स वगैरे याच्याविषयी डिस्कशन करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे A2 मधलं पहिलं, मेक पॉईंट वाईज नोट्स फ्रॉम द लेसन रिगार्डिंग द युजेस ऑफ बिग डाटा इन द फॉलोइंग ॲप्लिकेशन. डू नॉट राईट कम्प्लीट सेंटेन्सेस. बघा, या ठिकाणी काही पॉईंट वाईज नोट्स आपल्याला लिहायचे आहेत या लेसनमधल्या, आणि त्या ठिकाणी पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं नाही तर थोडक्यात उत्तर लिहायचं आहे. जे काही आपण युजेस बघितलेले आहेत बिग डाटाचे, त्याच्या हेडिंग्स दिलेले आहेत या ठिकाणी, त्याचे सब पॉईंट्स दिलेले आहेत. बघा, पहिलं आहे लोकेशन ट्रॅकिंग. लोकेशन ट्रॅकिंगमध्ये कशाप्रकारे बिग डाटाचा उपयोग होतो हे आपल्याला सांगायचं आहे. तर हे चार याचे मुद्दे सांगायचे आहेत या ठिकाणी. आपण बघू शकता चार मुद्दे आपण लिहिलेले आहेत, GPS अँड गुगल मॅप्स, ट्रॅफिक इन्फॉर्मेशन, ट्रॅकिंग पार्सल्स और कुरियर्स, हेल्प्स लॉजिस्टिक कंपनीज. अशा प्रकारे याचे चार पॉईंट्स लोकेशन ट्रॅकिंगचे या ठिकाणी आपण बघू शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, हेल्थ केअर इंडस्ट्री, याच्यामध्ये बिग डाटाचा कसा उपयोग झालेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. जसं की आपण बघू शकतो की हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये ज्या काही स्मार्ट वॉचेस असतात किंवा बँड्स असतात हातला बांधायचे, फिटबीट्स किंवा इतर जे काही वियरेबल्स असतात डिव्हायसेस, त्या पद्धतीनं आपण बिग डाटा याच्यामध्ये कलेक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर ब्लड शुगर अँड BP मॉनिटर्स, ह्या प्रकारचे डिव्हायसेससुद्धा आहेत हेल्थ केअरमध्ये निर्माण झालेले की ज्याचा बिग डाटामध्ये उपयोग होऊ शकतो. त्यानंतर हेल्प इन ट्रॅकिंग पेशंट्स ड्युरिंग एपिडेमिक्स, आरोग्य सेतू ॲप. बघा, आता जसं की संसर्गजन्य आजार आहेत, जसं की आता कोरोनासारखा आजार आहे, याच्यामध्ये जे काही ॲप्स निर्माण झालेले आरोग्य सेतू ॲप, त्या ॲपमुळे पेशंट्सचा डाटा कलेक्ट होतो आणि कोणत्या भागामध्ये कोरोना पेशंट जास्त आहेत, कोणत्या भागामध्ये कमी आहेत, हे सगळं याचं ॲनालिसिस आपल्याला करता येतं आणि म्हणून हेल्थ इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बिग डाटाचा उपयोग होतो. आणि त्यासोबतच हा जो डाटा कलेक्ट झालेला असतो त्याच्यामुळे इट हेल्प्स डॉक्टर्स इन डायग्नोसिस. डॉक्टर्सना डायग्नोसिस करण्यासाठी, उपचार करण्यासाठी या डाटाचा उपयोग होतो. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये बिग डाटाचा कसा उपयोग होतो. बघा, कस्टमाइज्ड अँड डायनामिक लर्निंग प्रोग्राम्स. सरसकट सगळ्या मुलांना एकच प्रकारचा सिलेबस शिकवण्यापेक्षा कस्टमाइज सिलेबस आपल्याला शिकवता येतो. मुलाच्या पात्रतेनुसार, मुलाच्या आवडीनुसार आपल्याला सिलेबस डिझाईन करता येतो. हा उपयोग आहे एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये बिग डाटाचा. डिझायनिंग कोर्स मटेरियल. कोर्स मटेरियल आपल्याला डिझाईन करता येतं मुलांच्या आवडीनिवडीनुसार, त्याच्यामध्ये घटक ॲड किंवा रिमूव्ह करता येतात. त्याच्यानंतर ॲनालायसिस ऑफ रिझल्ट्स. जे काही मुलांनी अभ्यास केलेला असतो आणि त्याच्यानंतर ज्या काही त्यांनी एक्झाम दिलेल्या असतात, टेस्ट दिलेल्या आहेत, त्याच्या त्या रिझल्ट्सवरून आपल्याला ॲनालिसिस करता येतं. म्हणजे कोणता भाग त्यांना सोपा गेला, कोणता अवघड गेला, कोणता त्यांना इझी करून अजून शिकवणं आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस आपल्याला या बिग डाटामधून करता येतं. त्यासोबतच आणखी एक मुद्दा इथं सांगितलेला आहे की करिअर गायडन्स बेस्ड ऑन मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज. मग या पद्धतीनं मुलांचा कल कोणत्या क्षेत्रामध्ये आहे, कोणत्या फील्डमध्ये मुलं जाऊ इच्छितात, त्यानुसार त्यांना करिअर गायडन्ससुद्धा करता येतं. त्यांचं मेंटल मेकअप कसं आहे, म्हणजे मानसिकदृष्ट्या ते कोणत्या फील्डमध्ये एबल ठरू शकतात, सक्षम ठरू शकतात, त्यानुसार त्यांना त्या प्रकारचं करिअर निवडण्यासाठी आपण सुचवू शकतो. त्यांच्यामध्ये ज्या काही ॲबिलिटीज आहेत, त्यांच्यामध्ये ज्या काही क्षमता आहेत, त्यानुसार त्यांना आपण करिअर गायडन्स करू शकतो. नंतरचा प्रश्न आहे, व्हेन यू आर आस्क्ड फॉर पर्सनल डिटेल्स ऑन सोशल मीडिया, वॉट प्रिकॉशन्स विल यू टेक, डिस्कस इन पेअर्स अँड राईट डाऊन. सोशल मीडियावर जसं की आता व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, वेगवेगळे ॲप्स तुम्ही वापरता, वेगवेगळे ॲप्लिकेशन्स वापरता, व्हिडिओ मेकिंगचे काही ॲप्स आहेत, मग ह्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला जर
काय केलं त्यांनी की पर्सनल डिटेल्स मागितले तुमचे, तुमचं नाव, तुमचं गावाचं नाव, तर हे सगळं जर तुम्हाला मागितलं असेल सोशल मीडियावर कोणी, तर त्यावेळेस तुम्ही काय काळजी घ्याल याच्याविषयी डिस्कशन करायचं आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की पर्सनल माहिती जास्त शेअर करायची नाही. सोशल मीडियावर पर्सनल माहिती आपली शेअर नाही केली पाहिजे. आपले काही खाजगी फोटो असतील हे सुद्धा पर्सनल सोशल मीडियावर आपण शेअर नाही केले पाहिजे, कारण की त्याचा मिसयूज होऊ शकतो, गैरवापर होऊ शकतो. विशेषतः मुली असतील त्यांनी तर ही काळजी घेणं खूपच आवश्यक आहे की त्यांनी त्यांचे फोटोज हे सोशल मीडियावर शेअर नाही केले पाहिजे. त्याच्यानंतरचा प्रश्न, डू यू थिंक ऑल द डाटा वी रिसीव इज यूज्ड फॉर पॉझिटिव्ह थिंग्स? इफ नो, मेक अ लिस्ट ऑफ द निगेटिव्ह थिंग्स विच कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ बिग डाटा. बघा, तुम्हाला काय वाटतं की आपल्याला बिग डाटामध्ये मिळणारा जो डाटा आहे तो डाटा फक्त पॉझिटिव्ह गोष्टीसाठीच वापरला जातो का? तर नाही, त्याचं उत्तर नाही. तर मग अशा काय काय निगेटिव्ह गोष्टी होऊ शकतात त्याचंही आपल्याला उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. जसं की आता मी तुम्हाला सांगितलं की पर्सनल माहिती जर तुम्ही शेअर करत गेलात कोणत्याही वेबसाईटवर किंवा कुठेही अननोन वेबसाईटला जर क्लिक केलं तुम्ही, बऱ्याचदा काही लिंक्स येतात आपल्या व्हॉट्सअपवर वगैरे, त्या लिंक्स तुम्ही क्लिक करता, म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की ऑफर आहे वगैरे, या कंपनीची ॲनिव्हर्सरी आहे असं सांगून त्याच्यामध्ये मग तुम्हाला क्लिक करता तुम्ही आणि तुमची माहिती प्रोव्हाइड करता, बँक डिटेल्स प्रोव्हाइड करता, मग तिथं तुमचा लॉस होऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे ह्या बिग डाटाचा उपयोग फक्त पॉझिटिव्ह गोष्टीसाठीच होतो असं नाही, तर निगेटिव्ह गोष्टीही त्याच्यामधून होऊ शकतात. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, A3, गेज द मिनिंग ऑफ द फॉलोइंग इडियम्स अँड फ्रेजेस अँड यूज देम इन सेंटेन्सेस ऑफ युअर ओन, वन इज डन फॉर यू. खाली काही प्रोहर्ब्स इडियम्स दिलेले आहेत, फ्रेजेस दिलेले आहेत, त्यांचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे आणि त्यासोबतच त्या फ्रेजेसचा वाक्यात उपयोग करायचा आहे. एक आपल्याला करून दाखवलेला आहे, वन साईज फिट्स ऑल, याचा अर्थ होतो सुटेबल फॉर ऑर यूज्ड इन ऑल सर्कमस्टान्सेस. म्हणजे अशी गोष्ट की जी सगळ्यांना सुटेबल होते किंवा सगळ्या प्रकारच्या वातावरणामध्ये ती फिट बसते, वन साईज फिट्स ऑल. अशा बऱ्याचशा वॉचेस असतात, रिस्ट वॉचेस, मनगटी घड्याळ वगैरे असतात किंवा कमरेचे बेल्ट असतात की ते वन साईज फिट्स ऑल, त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी दिलेल्या असतात. मग त्याला आपण म्हणूया वन साईज फिट्स ऑल, ही फ्रेज या ठिकाणी वापरलेली आहे. त्याच्यानंतर पुढचं जी फ्रेज आहे बघा, वन्स इन अ ब्लू मून, वन्स इन अ ब्लू मून, याचा काय अर्थ होतो की रेअर ऑकरन्स, म्हणजे फार कमी गोष्ट एखादी आढळत असेल तर त्या ठिकाणी आपण काय फ्रेज वापरतो, वन्स इन अ ब्लू मून, म्हणजे अतिशय दुर्मिळ. त्याच्यानंतरची पुढची फ्रेज आहे वन मॅन आर्मी, वन मॅन आर्मीचा काय अर्थ आहे बघा, समवन हू थिंक्स दॅट ही कॅन डू एव्हरीथिंग बाय हिमसेल्फ. समजा असा व्यक्ती एखादा तो की तो स्वतःला असं समजतो की मी म्हणजेच आर्मी आहे, मी एकटा सगळ्या व्यक्तींची सगळी कामं मी करू शकतो, मग त्याला आपण म्हणूया वन मॅन आर्मी. सी बघा, वन्स बिटन ट्वाईस शाय, वन्स बिटन ट्वाईस शाय, बीइंग कॉशियस ड्यू टू अ प्रिव्हियस बॅड एक्सपिरियन्स. म्हणजे एकदा का आपल्याला चटका लागला की पुढच्या वेळेस आपण सावध होतो थोडंसं. जसं मराठीमध्ये सुद्धा मन आहे की एकदा का दूध पोळालं आपल्याला की आपण ताकसुद्धा फुंकून पितो. वन्स बिटन ट्वाईस शाय, म्हणजे एखादा वाईट अनुभव आला की पुढच्या वेळेस आपण आणखी जागरूक होतो, आणखी सावध होतो. नेक्स्ट आहे वन अप ऑन, हॅविंग अन ॲडव्हान्टेज ओव्हर समवन, वन अप ऑन, वन अप ऑन म्हणजे पहिल्यापेक्षा आणखी चांगलं, हॅविंग अन ॲडव्हान्टेज ओव्हर समवन, पहिल्यापेक्षा आणखी सरस, पहिल्यापेक्षा आणखी चांगलं. आता या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत बघा, डू ॲज डायरेक्टेड, म्हणजे जे करायला सांगितले ते आपण करा. पहिल्यांदा प्रश्न आहे, ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डाटा. हे वाक्य दिलेलं आहे आपल्याला, काय, ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डाटा. आता या वाक्याला काय करायचं, त्यांनी सांगितले की बिगिन द सेंटेन्स विथ व्हेरी फ्यू, व्हेरी फ्यू हा शब्द पहिल्यांदा वापरायचा आणि या वाक्याचा अर्थ न बदलता हे वाक्य पुन्हा लिहायचं आहे. बघा आपण या ठिकाणी केलेलं आहे, व्हेरी फ्यू प्लेयर्स इन बिग डाटा आर ॲज बिग ॲज ॲडव्हर्टायझर्स, व्हेरी फ्यू प्लेयर्स इन बिग डाटा आर ॲज बिग ॲज ॲडव्हर्टायझर्स. पुढचा प्रश्न, यूज बिगर दॅन अँड रीराईट द सेंटेन्स, यूज बिगर दॅन अँड रीराईट द सेंटेन्स, ॲडव्हर्टायझर्स आर बिगर दॅन मेनी अदर प्लेयर्स इन बिग डाटा,
ॲडव्हर्टायझर्स आर बिगर दॅन मेनी अदर प्लेयर्स इन बिग डाटा, हे त्याचं उत्तर आहे. पुढचं वाक्य दिले त्यांनी बघा, नो अदर डायग्नोसिस इज ॲज गुड ॲज द डायग्नोसिस डन विथ द हेल्प ऑफ बिग डाटा. नो अदर डायग्नोसिस इज ॲज गुड ॲज द डायग्नोसिस डन विथ द हेल्प ऑफ बिग डाटा. या ठिकाणी काय करायला सांगितलं बघा, यूज बेस्ट अँड रिराईट द सेंटेन्स. या ठिकाणी बेस्ट शब्द वापरायचा आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे. बघायचं उत्तर, डायग्नोसिस डन विथ द हेल्प ऑफ बिग डाटा इज द बेस्ट डायग्नोसिस. डायग्नोसिस डन विथ द हेल्प ऑफ बिग डाटा इज द बेस्ट डायग्नोसिस. निळ्या कलरमध्ये उत्तर लिहिलेलं आहे बघा, पहिला प्रश्न आहे त्याच्यावर निळ्या कलरमध्ये उत्तर लिहिलेलं आहे. खाली बघा आता दुसरा प्रश्न, यूज बेटर दॅन अँड रिराईट द सेंटेन्स. बी सेंटेन्स जे आहे त्याच्यामध्ये काय करायचं, बेटर दॅन वापरायचं आहे आणि ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तर उत्तर बघा त्याचं, द डायग्नोसिस डन विथ द हेल्प ऑफ बिग डाटा इज बेटर दॅन एनी अदर डायग्नोसिस. द डायग्नोसिस डन विथ द हेल्प ऑफ बिग डाटा इज बेटर दॅन एनी अदर डायग्नोसिस. त्याच्यानंतर पुढचं वाक्य सी सेंटेन्स काय बघा, दिस इंटरनेट जायंट्स प्रोव्हाइड द ग्रेटेस्ट डाटा अबाउट पीपल. दिस इंटरनेट जायंट्स प्रोव्हाइड द ग्रेटेस्ट डाटा अबाउट पीपल. याला काय करायचं, बिगिन द सेंटेन्स विथ नो ऑदर. नो ऑदर या शब्दाने या वाक्याची सुरुवात करायची आहे. उत्तर बघायचं, नो ऑदर इंटरनेट जायंट्स प्रोव्हाइड्स ॲज ग्रेट अ डाटा अबाउट पीपल ॲज दीज इंटरनेट जायंट्स. दुसरा प्रश्न, यूज ग्रेटर दॅन अँड रिराईट द सेंटेन्स. उत्तर आहे बघा दुसरा प्रश्न आणि त्याचं उत्तर खाली निळ्या रंगामध्ये, दीज इंटरनेट जायंट्स प्रोव्हाइड ग्रेटर डाटा अबाउट पीपल दॅन एनी अदर इंटरनेट जायंट. तर अशा प्रकारे आपण बघितले आहेत त्याचे प्रश्न आणि उत्तर. खाली काय दिले बघा, रीड द सेंटेन्स फ्रॉम द टेक्स्ट. न्यू साईट्स हॅव एनेबल्ड द बँक्स अँड फायनान्स कंपनीज टू कम अप विथ सुटेबल प्लान्स. दिस सेंटेन्स कॅन बी रिटन ॲज न्यू साईट्स हॅव एनेबल्ड द बँक्स ॲज वेल ॲज फायनान्स कंपनीज टू कम अप विथ सुटेबल प्लान्स. रिमेंबर ॲज वेल ॲज सर्व्ह द पर्पज ॲज दॅट ऑफ कोऑर्डिनेटिंग द कंजक्शन अँड इन द सेंटेन्स. वेन वन ऑफ देम इज इन्सर्टेड इन द सेंटेन्स अदर शुड बी रिमूव्ह. या ठिकाणी काय सांगितलं बघा, या ठिकाणी ॲज वेल ॲज आणि अँड या दोन शब्दांचा उपयोग सांगितलेला आहे. पहिलं जे वाक्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी, बघा या ठिकाणी ॲज वेल ॲज आणि अँड हे दोन शब्द एकदाच वापरायचे नाही. ॲज वेल ॲज वापरला तर अँड काढून टाकायचा आणि अँड वापरला तर ॲज वेल ॲज ठेवायचा. अशा प्रकारे हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत म्हणून ॲज वेल ॲज आणि अँड. त्याच्यानंतरचा पाचवा प्रश्न बघा, इंटरव्ह्यू द स्टुडंट्स ऑफ युअर क्लास रिगार्डिंग द करिअर दे वूड लाईक टू परस्यू अँड द रिझन फॉर सिलेक्टिंग दॅट पर्टिक्युलर करिअर. कलेक्ट द डाटा ऑफ युअर क्लास अँड ॲनालाइज द इन्फॉर्मेशन यू हॅव कलेक्टेड. या ठिकाणी बघा, वर्गामधील मुलांचे इंटरव्ह्यू घ्यायचे आहेत कशा संदर्भात, तर त्यांना कोणतं करिअर निवडायचं आहे आणि मग त्यांनी जर करिअरचं जे नाव सांगितलेलं आहे तेच पर्टिक्युलर करिअर त्यांना काय निवडायचं आहे ह्याच्या संदर्भात त्या सर्व विद्यार्थ्यांचा वर्गातील इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि मग जो काही डाटा कलेक्ट होणार आहे त्या डाटाला आपल्याला ॲनालाइज करायचा आहे. नंतर दुसरा प्रश्न जो आहे, टू लिसन वेल इज अ पॉवरफुल मीन्स ऑफ इन्फ्लुएन्स ॲज टू टॉक वेल अँड इज इसेन्शियल टू ऑल ट्रू कन्व्हर्सेशन्स. फॉर्म अ ग्रुप अँड हॅव अ ग्रुप डिस्कशन ऑन द टॉपिक. बघा, टू लिसन वेल इज अ पॉवरफुल मीन्स ऑफ इन्फ्लुएन्स ॲज टू टॉक वेल. जसं बोलणं प्रभावी असणं आवश्यक आहे तसंच चांगलं ऐकता येणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कन्व्हर्सेशनमध्ये हे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात, म्हणजे ऐकणं, व्यवस्थित ऐकणं समोरचा काय बोलतो आहे ते आणि चांगलं बोलणं. मग आपल्याला ग्रुप्स फॉर्म करायचे आहेत आणि त्या ठिकाणी काही टॉपिक्सवर ग्रुप डिस्कशन आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामधला पहिला विषय त्यांनी दिलेला आहे, सोशल मीडिया कर्स ऑर बून. सोशल मीडिया हा शाप आहे की आशीर्वाद आहे. सोशल मीडिया कर्स ऑर बून या विषयावर आपल्याला आपले विचार व्यक्त करायचे आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे, वुमेन इम्पॉवरमेंट अँड इक्वॅलिटी. महिलांचं सबलीकरण आणि समानता. महिलांचं सबलीकरण आणि समानता या विषयावर सुद्धा आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांकडून व्ह्यूज कलेक्ट करायचे आहेत, त्यांची मतं विचारात घ्यायची आहेत, त्यांना डिस्कशन करायला सांगायचं आहे. त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे, क्लायमेट चेंज हवामान बदल या विषयावर सुद्धा मुलांची मतं आपल्याला कलेक्ट करायची आहे, त्यांचं डिस्कशन त्या विषयावर
क्लायमेट चेंजवर घडून आणायचं आहे, कशा प्रकारे वातावरण बदलत आहे, सीझन्स पहिल्यासारखे होत नाही आहेत, म्हणजे याला कोण रिस्पॉन्सिबल आहे, मानवी हस्तक्षेपामुळे होत आहे नेमकं काय होत आहे, प्रदूषण वाढलेलं आहे, कारखाने वाढलेले आहेत, नेमकं काय कारणं आहेत की क्लायमेट चेंज होत आहे. आधी जसे सीझन्स व्हायचे रेग्युलरली, आपण बघतो की उन्हाळा पावसाळा हिवाळा हे व्यवस्थित व्हायचं, पण आता कुठल्याही ऋतूमध्ये काहीही घडायला लागतं. आपण बघतो हिवाळ्यामध्ये नीट थंडी वाजत नसते किंवा पावसाळ्यामध्ये व्यवस्थित पाऊस पडत नाही, म्हणजे ह्या पद्धतीनं आपण बघतो की ऋतू हे बिघडत चाललेले आहेत. क्लायमेट चेंज होत आहे याचं काय कारण आहे त्याच्यावर डिस्कशन करायचं आहे. त्याच्यानंतर A6 काय बघा, फाइंड आउट जॉब अपॉर्च्युनिटीज इन द फॉलोइंग एरियाज अँड द स्किल्स रिक्वायर्ड फॉर देम. खालील एरियाजमध्ये जॉब शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यासाठी लागणारी जी काही स्किल्स आहेत ते सुद्धा तुम्ही शिकून घ्या. पहिल्यांदा आहे क्लिनिकल डाटा मॅनेजमेंट, या क्षेत्रामध्ये तुम्ही जॉबचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे नेटवर्क ऑपरेशन्स, या फील्डमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. नंतर आहे डाटा प्रोसेसिंग, या फील्डसाठी काय स्किल्स लागतात याचीसुद्धा तुम्हाला शोध घ्यायचा आहे, इंटरनेटवर माहिती मिळवायची आहे आणि त्याच्यासाठी लागणारे स्किल्ससुद्धा तुम्हाला शिकून घ्यायचे आहेत. नंतर आहे डाटा ऑपरेशन्स अँड रिसर्च, आणि शेवटचं आहे डाटा एंट्री ऑपरेशन. तर या वेगवेगळ्या फील्डमध्ये जाण्याचा प्रयत्न करा, त्याच्यासाठी लागणारे स्किल्स आणि यांची आणखी माहिती तुम्ही इंटरनेटवर नक्की शोधण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.